स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन महिलांनी सक्षम व्हावे. नगरसेविका सोनालिताई चितळे. महिलांनी स्वतःला कमी लेखू नये. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून सक्षमपणे कार्य करावं. महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी या थोर महिलांनी आदर्शवत कार्य करून समाजाला दिशा दिली. यांचा आदर्श घेऊन महिलांनी सक्षम व्हावे असं प्रतिपादन नगरसेविका सोनालिताई चितळे यांनी केलं. हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व महिला शिक्षक तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरसेविका सोनालिताई चितळे बोलत होत्या. यावेळी हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, शाळेचे चेअरमन जगदीश ढालानी, डॉक्टर नैना जगताप, शकुंतला भंडारी, घबाडे मॅडम, बोधक मॅडम, मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले, जागतिक महिला दिन हा सर्वत्र साजरा केला जातो. महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. डॉक्टर नैना जगताप म्हणाले, महिला कुटुंबाचा आधार आहे. महिला कुटुंबाची काळजी करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि निरोगी जीवन जगावं. जगदीश झालानी म्हणाले, प्रत्येक कुटुंबाचा आधार ही महिलाच असते. महिलांच्या योगदानामुळे देश प्रगती पथावर आहे. महिला दिन हा एक दिवस साजरा न करता वर्षभर साजरा केला जावा. मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी म्हणाल्या, मेहर इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा केला जातो. शाळेतील महिला शिक्षक उत्कृष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांचा सत्कार महिला दिनी केला जातो. तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचाही सत्कार यावेळी केला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी नराल यांनी केले तर आभार पूजा डफळ यांनी मानले. नमस्कार, माझं नाव वर्षा कुलकर्णी, माझ्या शाळेचं नाव मेहर इंग्लिश स्कूल. आज माझ्या शाळेमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. आपण या शाळेमध्ये प्रत्येक सण आणि प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो. त्याला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आणि प्रत्येक कार्यक्रम साजरा करण्यामागे एकच उद्देश असतो की आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं मुलांना ज्ञान व्हावं, आकलन व्हावं. आणि आपण हे सण का साजरे करतो याची माहिती मुलांना द्यावी, यासाठी आपण दिंडीपासून सगळे सण साजरे करतो. त्याचप्रमाणे महिला दिनही मोठ्या प्रमाणात साजरा करतो, कारण माझ्या शाळेत सर्व संख्या ही महिलांची आहे, सगळ्या शिक्षिका आहेत. त्याच्यामुळे आपण रोजच महिला दिन साजरा असतो, पण आज एक औचित्य साजून त्यांचा सत्कार करणं, गौरव करणं हे आपलं कर्तव्य, म्हणून आपण हा कार्यक्रम साजरा करतो. आजच्या कार्यक्रमादिवशी मुलांना सावित्रीबाई फुले असतील किंवा राणी लक्ष्मीबाई असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्यांनी त्या काळामध्ये ज्या संकटांना तोंड देऊन स्वतःचं स्थान निर्माण केलं, आपल्यासाठी जे करून ठेवलं त्याची माहिती मुलींना व्हावी आणि त्यातून मुलींनी काहीतरी धडा शिकावा, यासाठी आपण हे कार्यक्रम साजरे करतो आणि मुलांना याचं ज्ञान देतो. त्या काळामध्ये शिक्षणाची पद्धत नव्हती, मुलींना फक्त घरात चूल आणि मूल एवढंच होतं. त्या बिकट परिस्थितीतून सावित्रीबाई फुलेंनी कसं आपल्याला शिक्षणाची सोय निर्माण केली आणि त्यांच्यामुळे आपण आज एवढ्या पुढारलेले आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहे तर त्यांच्यामुळेच आहोत आणि त्यांना त्यासाठी अभिवादन देण्यासाठी आजचा हा खास दिन म्हणून आपण हे करतो. मुलींना याचे संस्कार व्हावेत, त्यांना त्यांची माहिती मिळावी आणि कोणीतरी त्याच्यापैकी एक राणी लक्ष्मीबाई व्हावं आणि सरस सावित्रीबाई फुले व्हावं हा आमचा उद्देश असतो. आणि आपल्या मुलींना मोठं करण्यामध्ये आमचा सहभाग आम्ही नेहमीच पुढाकार घेतो. तर आजच्या या कार्यक्रमादिवशी आलेल्या पाहुण्यांच्या पाहुण्या पण आपल्याला गेस्ट म्हणून सोनालीताई चितळे असतील, नैना जगताप असतील, ह्या विविध क्षेत्रातील नगरसेविका आहेत, डॉक्टर आहेत, या पाहुण्या म्हणून लाभल्या. त्यांनी मुलांना छान मार्गदर्शन केलं आणि हे सगळं कार्यक्रम आमच्या शाळेचे चेअरमन जगदीशजी झालानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी होत असतात. कार्यक्रमाला अजित शेठ बोरा साहेब जे नेहमी आमचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे मनपूर्वक आभार.